नमस्कार, ब्रह्मा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल एक पारंपरिक रेसिपी गुळाच्या कापण्या। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे डाळीचं पीठ आहे, गूळ, पाणी घेतलेलं आहे, हे मोहन घेतलेलं आहे तेलाचं गरम करून, थोडंसं चवीपुरतं मीठ, बडीशेपची पावडर आहे आणि ही सुंठ पावडर आहे। आता अगोदर आपल्याला हा गूळ घ्यायचा आहे, पातेल्यात टाकायचा आहे। आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला, एक वाटीला थोडंसं कमी घ्यायचं आहे। आणि हा गूळ वितळून घ्यायचा आहे गॅस चालू करून। बारीक गॅसवर आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे चांगला। गूळ वितळलेला आहे आपला पूर्ण, आता गॅस बंद करायचा आहे। आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचंय गाळणीने। हे आता आपल्याला थंड होऊ द्यायचंय 5 ते 10 मिनिटं आणि मग आपल्याला ह्याच्यातच पीठ मळायचंय। आता हे थंड झालेलं आहे आपलं, ह्याच्यात आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। अगोदर ह्याच्यात सुंठ पावडर टाकायची, बडीशेपची पावडर आहे, थोडस चवीपुरतं मीठ टाकायचंय 2 चमचे। ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे पीठ टाकायचंय गव्हाचं। गव्हाचं पीठ टाकायचंय ह्याच्यामध्ये आणि हे डाळीचं घेतलेलं आहे आपण, 1-2 चमचे डाळीचं पीठ टाकायचंय। तेलाचं मोहन ओतायचंय। आता हे सगळं पीठ मळून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं बसल एवढं आपण पीठ टाकून घट्ट मळून घ्यायचंय चांगलं। जसं लागल तसं अजून थोडस पीठ टाकायचंय। आता हा आपला घट्ट असा गोळा झालेला आहे, ह्याला तेल लावून चांगलं मऊ करून घ्यायचंय आणि 1/4 तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचंय। आता हे आपल्याला झाकून ठेवायचे 1/2 तासासाठी। आता आपण करायला घेऊया कापणी। मग अशी पीठ मळून ठेवलेलं आपण, पोळपाटाला थोडस तेल लावून पीठ थोडं मऊ करून घ्यायचंय। व्यवस्थित आपल्याला असं गोल करून घ्यायचा आहे गोळा आणि तेल लावून थोडस लाटायचंय। हे आपल्याला जाडच लाटायचंय, जास्त पातळ नाही करायचं। ह्याच्यावर थोडी खसखस लावायची। व्यवस्थित पूर्ण पसरून घ्यायची सगळी खसखस आणि ह्याच्यावर खसखस पसरून घ्यायची व्यवस्थित। त्याच्यानंतर आपल्याला थोडस लाटायचं ह्याच्यावर, म्हणजे ही खसखस पडणार नाही खाली।
ही दुसरी बाजू पण आपल्याला दुसऱ्या बाजूने पण खसखस लावायची आहे आणि परत लाटून घ्यायचे थोडंस। एवढी जाड ठेवलेली आहे आपण, जास्त पातळ करायची नाहीये। आता हे कापून घ्यायचे। आता हे सुट्ट्या करून एका ताटात काढून घ्यायच्यात। एवढी जाड झाली पाहिजे, एवढ्या जाडीची झाली पाहिजे म्हणजे कडक होत नाहीत जास्त। तेल तापले का बघायचे, आता तळून घ्यायचे। तेल तापलेलं आहे आपलं चांगलं। गोल्डन रंगावरती चांगल्या तळून घ्यायच्यात बारीक गॅसवर। जास्त गॅस मोठा करायचा नाहीये, नाहीतर वरतूनच करपल्या जातील आणि आत तशाच कच्च्या राहतील। आता हे तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता ह्याला लेअर कसे आलेले आहेत पूर्ण। बघा तुम्ही पाहू शकता ह्याला लेअर पण छान आलेले आहेत। आता हे पूर्ण आपण राहिलेल्या सगळ्या तळून घ्यायचं। हे बघा आपण पाहू शकता ह्याला पूर्ण लेअर सुटलेले आहेत। या कापणे आपण 8 ते 10 दिवस खाऊ शकतो। मग अशी आपण कापण्या केल्या। आता कापण्यासोबत आपल्याला खायला तिखट पुऱ्या पाहिजे थोड्या, म्हणून आपण तिखट पुऱ्या करूयात। आता त्यासाठी लागणारं साहित्य बघू आपण। हे आपल्याला वाटण करायचंय अगोदर, त्याच्यात टाकायला मसाला। कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, ओवा, लसूण आणि हिरवी मिरची। हे आपल्याला सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचंय बारीक। हे तीळ आपल्याला तसेच ठेवायचे, हे वरतून मळताना टाकायचे। हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलंय, 2 वाट्या साधारण गव्हाचं पीठ घ्यायचंय, 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचंय,
अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं। हे पीठ आता आपण जे आपल्या घरात आहे तीच घेतलेली आहेत। जर तुम्हाला भाजणी करायची असेल तर तुम्ही ही सर्व पीठे भाजूनही तयार करू शकता। धान्य भाजून त्याचे पीठ तयार करायचे। आता हे वाटण वाटलेले आहे, आपण हे वाटण टाकायचं त्याच्यामध्ये। आता ह्याच्यात आपण हळद टाकायची, थोडी धना पावडर, हवेप्रमाणे मीठ टाकायचे। हे गरम तेलाचं मोहन टाकायचे। आता हे पीठ आपण मळून घ्यायचंय, थोडं घट्ट मळायचंय। थोडं थोडं पाणी टाकत, जसं लागल तसं पाणी टाकत मळायचंय। हे तीळ ठेवलेले आपण मगाशी, ते पण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडे। चांगलं चुरून मऊ करून घ्यायचे तेल लावून। हे मळून झालेले, त्याला एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचे। आता आपण लाटून घ्यायच्यात ह्या पुऱ्या। थोडं जाडसरच लाटायच्यात, मोठी पोळी लाटून वाटीने कट करायच्या। गॅस चालू केलेला आहे, तेल तापायला ठेवले। आता हे वाटीने कट करून घ्यायच्यात। हे कडेच काढून घ्यायचंय। हे मधली तशीच तळली तरी चालेल, तुमच्याकडे कोणी लहान मुलं असतील तर त्यांना नक्कीच आवडेल खायला। आता तेल सोडूया आपण तळायला पुरी। पुरी दाबून तळायची म्हणजे चांगली फुटती। अशी गोल्डन रंगावर तळून घ्यायची। जास्त नाही टाकायच्या पुऱ्या तळताना, एकदम म्हणजे फुगत नाहीत त्या जास्त। एक एक तळी की व्यवस्थित फुगते। हे आपली मधली निघालेली स्टार आकाराची पुरी आहे। ही छोट्या मुलांना खूप आवडते। तुम्ही नेहमी पण कधीही तुम्ही नाश्ता म्हणून लहान मुलांसाठी करू शकता पुऱ्या। ही हेल्दी रेसिपी आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये तिन्ही पीठ मिसळलेली। ह्याच्यात तुम्ही दुसरं काही भाजी पण टाकू शकता, मेथीची भाजी, मुलं खात नाहीत लहान म्हणून टाकू शकता, पालकची भाजी ग्रेव्ही करून टाकू शकता। कलर पण वेगळा होईल पालकची ग्रेव्ही जर तुम्ही ह्याच्यात टाकली तर। तुम्ही ह्या पुऱ्या वेगवेगळ्या आकारात करू शकता। कुकीजचे कटर जर असतील तुमच्याकडं तर त्या आकारानेही तुम्ही पुऱ्या करू शकता, त्या छोट्या मुलांना खूपच आवडतील। आपण अशा पारंपरिक रेसिपी जर केल्या तरच आपल्या मुलांना कळेल, नाहीतर त्यांना काहीही कळणार नाही। आजकालच्या मुलांना काय मॅगी, पिझ्झा, बर्गर ह्याच रेसिपी माहिती असतात, ह्या रेसिपी काही माहिती नसतात। त्याच्यामुळं आपण करून
मुलांना घातलं पाहिजे असं खायला पारंपरिक रेसिपी म्हणजे त्यांना कळेल ती पारंपरिक पण आहे आणि हेल्दी पण आहे।